नमस्कार, मी ऋषी देसाई. सवाल तुमच्या हक्काचा, कुठे अडकले सरकारी फाईलीत काम तर कुठे येतोय सामान्यांवर दबाव. पण आता असं होणार नाही, कारण सर्वसामान्यांच्या मदतीसाठी आम्ही घेऊन आलो एक नवी यंत्रणा, झी हेल्पलाईन सवाल हक्काचा. समस्या तुमची निराकरण करणार आम्ही. तुमच्या हक्कांसाठी जर तुमची लढण्याची तयारी असेल तर आम्ही देऊ तुम्हाला साथ. एखाद्याच्या मृत्यूनंतरही त्याच्या कुटुंबियांची परवड कशी करावी हे सरकारी अधिकारी आणि बाबूंना विचारा, त्यात ते पारंगत असतात. हिंगोलीतल्या अलका भालेराव यांना जी वागणूक दिली जाते आहे त्यामुळेच इतका संताप आणणारं विधान आम्हाला एक करावं लागतंय. जगायचं कसं असा प्रश्न बुलढाणा जिल्ह्यातील या भालेराव कुटुंबियांना पडलाय. कुटुंबातला एकुलता एक करता पुरुष काळानं हिरावून नेला आणि या कुटुंबाची पूर्ती वाताहात झाली. मात्र भालेराव कुटुंबाच्या या अवस्थेमागे आणखीन एक कारण दडलंय. पूर्णा पाटबंधारे विभागातील परीक्षण उपविभाग येलदरी येथे स्थापत्य अभियांत्रिकी या पदावर कार्यरत होते. 2008 मध्ये त्यांची किनवट येथे बदली झाली. याच कालावधीत त्यांना पॅरालिसिसचा झटका आला आणि ते अंथरुणाला खिळले. आजारपणातच त्यांना मृत्यूनं कवटाळलं. सुधीर यांच्या नोकरीवरच त्यांचा संसार चालत होता. अशातच त्यांचा अकाली मृत्यू झाल्यानं त्यांचं कुटुंब उघड्यावर आलं. अशात ते काम करत असलेल्या विभागाकडून त्यांच्या कुटुंबियांना मदतीचा हात मिळणं अपेक्षित होतं. मात्र आजारपणातही त्यांची संबंधित खात्याकडून हेळसांड झाली आणि मृत्यूनंतरही ते सांगत आहे आम्हाला की बा तुमचं सर्व्हिस बुक नाही आहे. मग सर्व्हिस बुक सापडला तर म्हणतात की ते आम्ही करूनच राहिलो बा, आणि पेन्शन अजून आमचं सुरू झालं नाही. आमच्या घरची परिस्थिती खूप हे झालेली आहे. मुलांचे शिक्षण बाकी आहे, अजून मुलीचं लग्न करायचं आहे. मुलीच्या लग्नासाठी जवळ पैसा नाही. आमच्या लोक काही काम नाही करून दिले. आमचे त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबाला मिळणारे फंडाचे पैसे आणि पेन्शन मिळणं अपेक्षित होतं. मात्र 2010 पासून ते आजपर्यंत त्यांच्या कुटुंबियांना पाटबंधारे विभागाकडून अंतिम भविष्य निर्वाह निधी, निवृत्ती वेतन आणि गट विमा योजनेपासून वंचित ठेवले. आपल्या हक्काची पेन्शन आणि फंडाचे पैसे मिळावेत यासाठी सुधीर यांच्या पत्नी अलका भालेराव यांनी वारंवार चिखली ते वसमत असा 400 किलोमीटरचा प्रवास केला. मात्र पूर्णा पाटबंधारे विभागाकडून मिळाल्या त्या केवळ तारखा. आजपर्यंत त्यांनी मला असा कोणताही क्लेम वगैरे मिळून दिलेला नाही. त्याच्यामुळे माझ्या घरची परिस्थिती खराब झालेली. माझ्या बहिणीचं लग्न वगैरे सगळ्यात गोष्टी बाकी. आणि बस या लोकांना कधी बोललो की ते फक्त काम तुमचं होईल बस चाल ढकल करतात आणि काम काही करत नाही. म्हणून मग शेवटी कंटाळून मी झी हेल्पलाईनकडे आलो. कोसळलेलं आर्थिक संकट आणि त्यात सरकारी बाबूंची टोल वाटवली, अशा फेऱ्यात अडकलेल्या अलका यांनी अखेर झी हेल्पलाईनची मदत घेतली. आमच्या प्रतिनिधींनी भालेराव कुटुंबाची भेट घेतली. 5 वर्ष उलटून त्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्यात आलं होतं. अखेर भालेराव कुटुंबाला सोबत घेऊन आमच्या प्रतिनिधींनी पूर्णा पाटबंधारे विभागाचं कार्यालय गाठलं. हेल्पलाईनची टीम येताच येथील अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. सुरुवातीला सर्व्हिस बुक अपूर्ण असल्याचं कारण देत त्यांनी हात झटकण्याचा प्रयत्न केला. मात्र असली उडवाउडवीची उत्तरं देणाऱ्या सरकारी बाबूंना आमच्या प्रतिनिधींनी चांगलंच धारेवर धरलं. अखेर येत्या सोमवारपर्यंत नांदेड येथे जाऊन अर्धवट काम पूर्ण करण्याचं आश्वासन वरिष्ठ लिपिकांनी झी हेल्पलाईनला दिलंय. त्या केसमध्ये त्याच्या सलगतेमध्ये मध्यम प्रकल्प विभाग नांदेड येथे एक त्रुटी आहे, ती त्रुटी करून आणणे, त्या त्रुटीनंतर पुनश्च सर्व्हिस बुक वेतन पडताळणी पथक औरंगाबाद यांना सादर करण्यात येईल आणि त्या सादरीकरणानंतर त्यांची पडताळणी प्राप्त करून नंतर पे स्टेबल कारवाई करण्यात येईल. यापूर्वीही पाटबंधारे विभागानं महिन्याभरात इतर देयके मिळून देण्याचंही आश्वासन भालेराव कुटुंबियाला दिलं होतं. शिवाय अनुकंपा तत्वावर त्यांच्या मुलाला नोकरी देणार असल्याचंही आश्वासन दिलं होतं. मात्र पाटबंधारे विभागाची ही आश्वासनं हवेतच विरली. मात्र झी हेल्पलाईन आता असं होऊ देणार नाही. जोपर्यंत भालेराव कुटुंबाला त्याच्या हक्काची देयकं मिळणार नाही तोपर्यंत पूर्णा पाटबंधारे विभागाला झी हेल्पलाईन स्वस्त बसू देणार नाही, कारण सवाल एका कुटुंबाच्या हक्काचा आहे. गजानन देशमुख, झी मीडिया, हिंगोली. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.